हरे कृष्णा। तर आजपासून दिवाळीला सुरुवात झालेली आहे आणि आज दिवाळीचा पहिला दिवस आहे। तर तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला खूप मस्त, आनंदी आणि हेल्दी जाओ, हीच माझी प्रार्थना असेल श्रीकृष्णांकडे। तर सकाळपासून मी व्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि विहान जस्ट आता झोपेतून उठला आहे, तर त्याला मी दूध दिलं आणि दूध दिल्यानंतर थोडं त्याला पॅम्पर करते, मी मांडीवर घेते, जरा खेळवते, थोपटते, म्हणजे त्याची झोप जाईपर्यंत त्याला थोडं पॅम्पर करावं लागतं। त्यानंतर माझी आंघोळी वगैरे झालेली आहे आणि विहान तर उठलेला आहे, अजून नितेश झोपलेले आहेत, उठलेले नाही आहेत। तर आता मी देवपूजा करून घेते, कारण की आंघोळी केल्या केल्या मला सवय लागलेली आहे देवपूजा वगैरे करून घ्यायची, तर मी ते करून घेते। सकाळी सकाळी जर देवाची पूजा नाही केली तर मला ते चुकल्या चुकल्यासारखं वाटतं, तर ही एक सवय लागलेली आहे। तर आज एकादश आहे आणि आज माझा उपवास आहे, कारण की आषाढी एकादशीपासून मी कंटिन्युअसली एकादश करते आहे 15-15 दिवसाची। अचानकच असं मनात आलं, कारण की श्रीकृष्ण माझ्या आयुष्यात आल्यापासून, जसे मी सांगत असते की बरेचसे माझ्यामध्ये चेंजेस झालेले आहेत, तर एकादशीचं सुद्धा तसंच झालं। जितकं मला त्यांच्याजवळ जाता येईल, त्यांना जितकं जाणून घेण्याचा प्रयत्न करता येईल तितकं मी करते। घरचे पण म्हणत होते की कशाला करतेस एकादश वगैरे आणि उपवास, इतकं फारसं करत जाऊ नको आणि एकादश पकडायची आत्तापासूनच तुला काय गरज होती वगैरे वगैरे। पण जस्ट आलं मनामध्ये, माझ्या खूप तीव्र इच्छा झाली, त्यामुळे मी हे केलं आणि करते। ते आंघोळीला गेलेले आहेत तर इकडे मी बाहेर तोपर्यंत साफसफाई करून घेते। तर हा जो बाहेरचा पॅसेज आहे, तिथे पाणी, म्हणजे पाऊस आल्यामुळे पावसाचं पाणी तिथे येतं आणि त्यामुळे मी आता ते पाणी सगळं वायपरने मारून घेते। प्रत्येकजण आपापल्या दारातलं पाणी वगैरे मारत असतं, प्रत्येकजण आपापल्या दारामध्ये क्लिनिंग वगैरे करत असतं। तर इथे मी दारामध्ये छोटीशी रांगोळी काढलेली आहे, उंबरा वगैरे पूजून छोटीशीच रांगोळी काढलेली आहे आज। आणि इथे हे लाइटिंग वगैरे लावत आहेत, कारण की लाइटिंग वगैरे जोडली नव्हती, कंदील वगैरे लावायचे होते, तर कंदील वगैरे आणायचे आहेत, तर हे आधी लाइटिंग करून घेतात। इथे घरामध्ये पण एक अशा पद्धतीने एक छोटी लाईट लावून घेतली आणि तिकडे लाइटिंग वगैरे बघायला गेले आणि इकडे माझा चहा सगळा उतू गेला। तर आता चहा बनवलेला आहे, तर आता आम्ही आधी चहा पिऊन घेतो आणि मग नंतर बाकीची कामं करतो, कारण की चहा पिल्याशिवाय अजिबात फ्रेश वाटत नाही। काय खाल्लं तू ते? चॉकलेट खाल्लं, पण ते सगळं तोंडाला बघितलं, आतू नाही दिलेलं हे सगळं तोंडाला। दाखव मिरर मध्ये तुला, हे बघ बघ मिरर मध्ये कुठे चॉको, हे पूस ना आकर बरं, राहू दे राहू दे। तर आता मी खिचडी बनवते, कारण की मी थोडी जास्तच, जेव्हा माझा उपवास असतो, एकादश असते, तेव्हा मी जास्तच खिचडी भिजत घालते, कारण की विहानला आणि ह्यांना दोघांनाही खिचडी खूप आवडते, त्यामुळे मी त्यांच्यासाठीसुद्धा सकाळचा नाश्ता होऊन जाईल यासाठी मी एक्स्ट्राची घालत असते। आणि आता त्यांनी मला खिचडी बनवायला सांगितले, तर मी आता बनवते त्या दोघांसाठी आणि माझ्यासाठी पण, म्हणजे तिघांसाठी पण बनवते, मी नंतर खाईन, आता त्या दोघांना मी बनवून देते। तर आता माझी खिचडी तयार आहे आणि आता त्या दोघांना देते। आधी मी देवाला दाखवते खिचडी, म्हणजे मी घरामध्ये जेही काही बनवेन, काहीही असू दे, मग नॉनव्हेज सोडून, तर ते मी आधी देवाला दाखवते आणि मग त्यानंतर मग आम्ही खातो। तर असं बरेच जण म्हणतात की एकादश असेल तर देवाला नैवेद्य दाखवू नये, म्हणजे मी पण हेच ऐकत आलेली आहे पहिल्यापासून।
पण मला एक गोष्ट समजलेली आहे की जे पण काही हे नियम असतात, म्हणजे आपण एकदा भक्तिमार्गाला लागलो किंवा कुठल्याही बाबतीत जर तुम्ही उपवास करत असाल किंवा त्याचे काही नियम असतात, तुम्ही भक्तिमार्गाला लागला तर त्याचे काही नियम असतात, तर ते फक्त आपल्यासाठी असतात, ते देवदेवतांसाठी नसतात. तर आपण एकादशीला सुद्धा त्यांना भोग लावू शकतो आणि मग दुसऱ्या दिवशी तोच भोग आपण घेऊन उपवास सोडू शकतो. तर ही एक गोष्ट मी समजले आणि ऐकले, तर यासाठी मी जरी एकादस असेल तरी मी नैवेद्य दाखवते आणि तोच मग मी नंतर खाते. तर आता देवाला नैवेद्य दाखवलेला आहे आणि या दोघांनासुद्धा आता मी खिचडी दिलेली आहे. इथे मी आता चपाती करायला घेते, कारण की नितेशांना टिफिन द्यायचा असतो आणि सकाळचं दोन टायमाचं जेवण ते घेऊन जातात, म्हणजे सकाळचं आणि रात्रीचं असं दोन टायमाचं जेवण घेऊन जातात, कारण की दुपारच्या वेळेला त्यांना आता पाऊस असल्यामुळे घरी यायला जमत नाही आणि रात्रीचं जेवण कसं त्यांना क्लोजिंग करून घरी येतात, त्यामुळे हॉटेल क्लोजिंग करून घरी येतात, त्यामुळे त्यांना घरी येऊन जेवायला 12 तरी वाजायचेच. मग ते पचनक्रिया वगैरे व्हायला त्रास व्हायला लागला, पोटाचा त्रास व्हायला लागला किंवा पचनक्रिया होत नाही इतक्या लेट जेवणं पण बरोबर नसतं, यासाठी मग ते दोन टायमाचंच टिफिन घेऊन जातात. दिवाळीची म्हणजे थोडी थोडी खरेदी चालूच आहे, मी तर गेलेच नाही यावेळेस कुठेच खरेदीला. नितेशच जसं जमेल तसं थोडं थोडं काहीतरी त्यांना वेळ मिळेल त्यावेळेस ते आणतायत. तर लाइटिंग पण त्यांनी कामावर असतानाच तिकडूनच घेतली. त्यानंतर काल मी रांगोळ्या घेतल्या, माझ्याकडे रांगोळ्या नव्हत्या, तर काल मी रांगोळीची खरेदी केली. आणि आता पण थोडं काही ना काहीतरी त्यांनी पाठवलेलं आहे, कामावर जाता जाता त्यांनी थोडी खरेदी केली. आणि रेशमाताईंचा मुलगा आर्यन तर हे देऊन गेला. तर आता बघते काय काय दिलेलं आहे. पंत्या वगैरे आणायच्या होत्या आणि कंदील आणायचे होते, तर तेच आणलेलं आहे, तर तुम्हाला पण दाखवते. हे कंदील आहेत अशा पद्धतीचे जे आणलेले आहेत, ते आता संध्याकाळीच आल्यानंतर लावायचं. लाइटिंग तर आता लावलेली आहे, थोडी घरामध्ये पण लावलेली आहे. हे आय थिंक असं दरवाजाला वगैरे लावायचं असेल, माहिती नाही. त्यानंतर पंत्या आहेत, पंत्या नव्हत्या, तर अशा पद्धतीने पंत्या. इथे आमच्या इथे हवा खूप जोराची येते, बाहेरचं जो पॅसेज आहे तर तिथे हवा खूप येते, त्यामुळे पंती वगैरे टिगेल की नाही जास्त वेळ माहीत नाही. तर बघू, आज मी लावून बघेन, कारण की इथे पुण्यात असं आमच्या ह्या घरामध्ये पहिलीच दिवाळी आहे, म्हणजे प्रत्येक सण हा पहिल्यांदाच सेलिब्रेट केलेला आहे. सो बघू काय काय कसं होतं. ह्या पण पंत्या आणलेल्या आहेत त्या अशा पद्धतीच्या. आणि हे तोरण आहे, तोरण मी मला म्हटलं होतं की मला तोरण सुद्धा हवंय, तर हे तोरण आणलेलं आहे त्यांनी अशा पद्धतीचं. लावल्यानंतर दाखवेन. आणि हे काही स्टिकर्स आहेत जे आणलेले आहेत, शुभ दीपावली, त्यानंतर ती लक्ष्मीची पावले, शुभ लाभ, हे हा हे आय थिंक उंबऱ्याला लावायचं असणार, एक पट्टा जो आहे तो. आणि आजपासून फराळाला सुरुवात करणार आहे. आणि हे माझ्याकडे नव्हतं, माहीत नाही याला प्रत्येक जण काय म्हणतात, आमच्या इकडे याला चिरणं म्हणतात. तर हे आजूबाजूला पण कोणाकडे नव्हतं आणि आज मला फराळ बनवायचं आहे, सुरुवात करणार आहे. तर आज शंकरपाळ्यांपासून स्टार्ट करणार आहे, तर आज शंकरपाळी बनवणार आहे. तर ते हवं होतं तर ते सुद्धा त्यांनी घेऊन आणलेलं आहे. तर असा थोडा थोडा
बाजार चालू आहे, थोडी थोडी खरेदी चालू आहे आणि आज दिवाळीचा पहिला दिवस, तर हे घेऊन आलेले आहेत. आता मी पटापट सगळं घरातलं आवरते. स्वयंपाक तर ह्यांना मी बनवून दिलेला आहे आणि विहानसाठी बघू विहान काय खायला मागतो. आणि माझा उपवास असल्यामुळे मी खिचडी खाईन आणि खिचडी तर तयारच आहे, नंतर मी गरम करून खाईन जेव्हा खायचं आहे तेव्हा. तोपर्यंत सगळं काम आवरते आणि मग शंकरपाळी बनवायला घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी तेव्हा. चला तर आता मी शंकरपाळ्या बनवते आणि आता मी सामान पण सगळं जाऊन घेऊन आले. आईला फोन केला होता कारण की मी फर्स्ट टाइमच स्वतः असं मी पहिल्यांदाच हे सगळं असं बनवते, नाहीतर नेहमी मग कोण ना कोणतरी सोबत असायचं गावी, मग सगळे एकत्र असल्यानंतर मग सगळे मिळून आम्ही फराळ वगैरे करायचो. तर आता फर्स्ट टाइमच म्हणजे असं होतंय की मी स्वतः असं काहीतरी बनवते, त्यामुळे थोडं व्यवस्थित होईल की नाही किंवा काय कसं होईल याचं थोडं टेन्शन आहे. तर त्यामुळे आईला फोन करून सगळं विचारलं, तिने सांगितलेल्या मेजरमेंटप्रमाणे सगळं सामान घेऊन आले मी. तिने सांगितलेल्या मेजरमेंटप्रमाणेच सगळं सामान घेऊन आले, नाहीतर मग थोडंफार कमी जास्त झालं तर मग परत सगळं प्रॉब्लेम नको. तर शंकरपाळीपासून आता फराळाला सुरुवात करते आणि तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी आता शंकरपाळ्या करते आणि आय होप चांगल्या व्हाव्यात. तर बघू चला. तर दुपारी मी शंकरपाळ्या करायला घेतल्या अर्धा किलोच्या आणि पूर्ण म्हणजे माहीत नाही मेजरमेंट काय चुकलं त्यामध्ये. आय थिंक डालडा थोडा जास्त झाला असणार आणि त्यामुळे तेलामध्ये त्या सर्व विरघळून गेल्या आणि ते मला जमलंच नाही व्यवस्थित, त्यामुळे दुपारी सगळा टाईम माझा त्याच्यामध्ये फुकट गेला. त्यानंतर मग मी चिवडा केला जो बेस्टच झाला आहे आणि आता परत मी शंकरपाळ्या करणार आहे. हे म्हणत होते की आता तू करायच्या भानगडीत, म्हणजे आधीचपासूनच म्हणत होते की तू शंकरपाळ्या करूच नकोस कारण की जास्त कोण खात पण नाही आणि आणायचं असेल तर बघूया कुठून तरी थोडंसं विकत घेऊया पण शंकरपाळ्या करू नकोस. पण मी ऐकलं नाही, म्हटलं करणार ट्राय करायच्याच आहेत मला, तर ते काही जमलं नाही. पण आता रात्री विहानला झोपून परत मी करणार आहे कारण की मला बघायचं आहे कशामध्ये आणि काय चुकलं होतं आणि मला परत त्या करून बघायच्या आहेत. आणि ह्यावेळेस व्यवस्थित मेजरमेंट घेईन आणि मी करेन कारण की कुठलीही गोष्ट केल्याशिवाय समजणार नाही. ठीक आहे, फर्स्ट टाईम आपलं चुकतं पण चुकलं म्हणून करायचं थांबवणं हे चुकीचं आहे आणि म्हणून मला ते परत करायचं आहे. आणि ह्यावेळेस होपफुली चांगल्या होतील तर नंतर मी तुम्हाला सांगेनच दाखवेनच जर चांगलं झालं तर, आणि नाही झालं तर मग त्या काही मी ब्लॉगमध्ये टाकणार नाही. चला तर आता इथे मी 4 वाटी मैदा घेतलेला आहे. तर ही वाटी आहे, ह्या वाटीच्याच मेजरमेंटने मी हे सगळं घेतलेलं आहे. तर इथे 4 वाटी मैदा आहे, त्यानंतर ही 1 वाटी पिठी साखर आहे, 1/2 वाटी दूध आहे आणि 1/2 वाटी डालडा आहे. तर हे आता मी यामध्ये सगळं मिक्स करून घेते. दूध मी कोमट करून घेतलेलं आहे आणि डालडासुद्धा मी कडवून घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करते आणि डालडा घालते. त्याच्यामध्ये मी पिठी साखर घालते. तर ते मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये डालडा होते 1/2 वाटी. आणि ते आता मिक्स करून घेते. तर ह्यातल्या ज्या गुठळ्या झाल्या होत्या त्या मी दोन्ही हाताने अशा पूर्ण फोडून घेतल्या आणि असं छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्या दुधाने मी हे पीठ मळून घेईन. तर अशा पद्धतीने मी आता हे पीठ मळून घेतलेलं आहे. 1/2 वाटी दूध सांगितलं होतं पण त्यापेक्षा थोडंसं अजून जास्त मला दूध लागलं आणि आता मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे 1/2 तास किंवा 15-20 मिनटं मी हे भिजत ठेवेन
मुरत ठेवेन आणि त्यानंतर मग मी लाटायला घेईन। तर आता अर्धा तास मी हे पीठ मुरत ठेवलं होतं आणि आता मी शंकरपाळी बनवायला घेते। तर मी असा एक गोळा करून घेतलेला आहे आणि तो आता मी ह्या चिरा ह्या पडणारच, त्यानंतर साईडने कट करता येतात। तर आता मी हे लाटून घेते। तर आता हा मी अशा पद्धतीने लाटून घेतलेला आहे आणि साईडचे जे कडे होते ते मी कट करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आता मी ते कट करून घेते शंकरपाळ्या। लाटताना थोडं जाडसरच लाटायचं आहे, जास्त पातळ लाटायचं नाही, कारण की त्या लेयर पडणं खूप गरजेचं असतं। तर तुम्ही इथे बघू शकता किती जाड माझी शंकरपाळी झालेली आहे। तर जितकी जाड बनवाल तितके छान लेयर्स पडतील त्याला। तर आता इथे तेलसुद्धा कढलेलं आहे, तर याच्यात मी आता या शंकरपाळ्या टाकते। तर तेल जास्त म्हणजे कमी गरम नसावं, कारण की कमी जर तेल जर कढलेलं नसेल, जास्त गरम झालेलं नसेल, तरी शंकरपाळ्या तुटू शकतात। कारण की हा माझा सेकंड टर्म आहे, कारण की मी दुपारी शंकरपाळ्या ट्राय केल्या होत्या आणि माहीत नाही, आय थिंक माझा डालडा जास्त झाला होता, मला डालड्याचं मेजरमेंट समजलं नाही, थोडा जास्त पडला आणि त्यामुळे माझ्या सगळ्या शंकरपाळ्या विरघळून गेला तेलामध्ये। त्यामुळे आता हे सेकंड टाइम मी करते आणि ह्यावेळेस एकदम परफेक्ट मेजरमेंट बसलेला आहे आणि खूप सुंदर अशा शंकरपाळ्या बनवता आल्या मला। तर मेजरमेंट जर परफेक्ट असेल तर शंकरपाळी खूप छान होतात आणि तेलाचंसुद्धा समजायला हवं, म्हणजे कमी गरमसुद्धा नसावं किंवा जास्त गरमसुद्धा नसावं, यासाठी मीडियममध्ये तेल असलं पाहिजे। तर आता ह्या माझ्या अशा पद्धतीने शंकरपाळ्या तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत आणि मस्त त्याच्या लेयर्ससुद्धा पडलेले आहेत आणि छान वाटते मला मी स्वतः बनवलेल्या शंकरपाळ्या। त्यानंतर शंकरपाळ्या तर झाल्या आणि आज मी चिवडासुद्धा बनवलेला आहे, तर त्याचीसुद्धा मी व्हिडिओ शूट केला होता, तर ते मी तुम्हाला दाखवते। तर इथे तेलामध्ये शेंगदाणे मी भाजून घेते। आधी शेंगदाणे असेल किंवा खोबरं असेल, डाळ असेल, ते सगळं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी शेंगदाणे भाजून घेते आणि आता ते मी पोह्यांवरतीच एका एका साईडला मी ते अशा पद्धतीने काढून घेते। शेंगदाणे डाळ भाजून घेतल्यानंतर मी आता खोबरं, सुखं खोबरंसुद्धा मी भाजून घेते आणि तेसुद्धा मी गरम करून भाजून ह्याच्यामध्ये टाकते। त्यानंतर या थोड्या मनुका होत्या, तर त्यासुद्धा मी यामध्ये चिवड्यामध्ये मिक्स केलेले आहेत। तर आता इथे तेलामध्ये परत मी दुसरं तेल घेतलेलं आहे, म्हणजे त्यातलं थोडं कमी करून त्याच्यामध्ये मी 2 चमच जिरे, 2 चमच तीळ, त्यानंतर लसूण, कढीपत्ता हे चांगलं मी भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅस बंद करून मग मी ह्याच्यामध्ये मसाले टाकलेले आहेत। तर इथे हळद पूड, त्यानंतर लाल तिखट, मी चिवडा मसाला टाकलेला नाही आहे, गरम मसाला घातलेला आहे आणि काश्मिरी पावडर घातलेली आहे। तर ते मिक्स करून मी आता हे जे फोडणी आहे ती मी पोह्यामध्ये ओतते। जर तुम्ही गॅस चालू करून जर मसाले घातला तर मसाले जळू शकतात आणि त्यानंतर मग मी ह्याच्यावर मीठ घालते आणि 1-2 चमच मी पिठी साखर सुद्धा ॲड केलेली आहे आणि मग मी अशा पद्धतीने चिवडा मिक्स केलेला आहे। कसा झालाय सांग चिवडा, चिवडा आधी खा, हे खाऊन मला सांग कसं झालंय। कसं आहे? हां।